नाशिक पंचवटी येथील अमरधाम मधील मृतांना अग्निदाग दिल्यानंतर राख व तेथील हस्त्या संपूर्ण घाटावर पसरतात व मृत माणसांची नेहमीप्रमाणे विटंबना होत असते. गेल्या 4 वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास देशमुख यांनी मनपा बँक विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. तरी महिना 15 दिवसांनी घाटावर राख पसरते. येथील चेंबर 10-15 दिवसात 2 ते 3 वेळा भरून जाते. दफनभूमीच्या जागेत कुठल्याही प्रकारची राख अथवा हस्त्या टाकू नये असं वारंवार सांगण्यात येते. तरी संबंधित मनपा अधिकारी बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास देशमुख यांनी सांगितले. आपण आता नाशिक अमरधाम मध्ये मेलेल्या लोकांच्या अवहेलना महानगरपालिका कशा पद्धतीने करते हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोच. हे व्हिडिओ 10 दिवसापासून आयुक्तांना 3 व्हिडिओ पाठवले, बांधकाम खात्याला पाठवले आणि बांधकाम खात्याने पत्र दिलं की हे काम आरोग्याचं आहे. आरोग्याचे लोक म्हणतात हे काम आमचं नाही आहे. त्यांचं पत्र पण मी तुम्हाला आता दाखवतो. मग आता नेमकं काम कोणाचं आहे? आतापर्यंत याची स्वच्छता साफसफाई कोण करायचं आणि मेलेल्या लोकांची अवहेलना हे कधी थांबवणार? ते आयुक्तांना माझा प्रश्न आहे. एक तर लोकांना भेटू देत नाही. तुमचा जो पी आहे ठाकरे तो महाठग माणूस आहे. तो आयुक्तांपर्यंत जाऊ पण देत नाही. आम्ही काही आमच्या पर्सनली प्रश्न घेऊन जात नाही, सामाजिक प्रश्न घेऊनच जातो. कारण इथं 1000 प्रश्न पडलेले आहे. अमरधाम मंदिर कंटिन्यू सुखसुविधासाठी किंवा स्वच्छतेसाठी महिन्यातून 3 वेळा तरी आरोग्य विभागाला फोन करावा लागतो. इथं कचरा इथं हे आहे आणि हा तर खूप मोठा कहर आहे. हा मेलेल्या लोकांच्या अवहेलना 3 वर्षापासून महानगरपालिका करतेच आहे. कारण पहिला इंजिनियर जेई होता पाटोळे, त्यांनी आतापर्यंत 4 वर्षापासून इस्टिमेट बनवतो. आता कार्यकारी झालेला आहे आणि वंजारी साहेब तर 16 ते त्यांनी तर फोन घ्यायला सुरुवात नाही आहे. आणि आयुक्तांना अजून मी सांगतो, ही राख जर आयुक्ताच्या अंगावर टाकली तर याचा काय होईल परिणाम तुम्ही भोगा. तर या मदमस्त अधिकारी त्यांच्या मर्जीने असे कामे करतात आणि हिंदूंच्या दफनभूमीत राख आणि हस्त्या टाकू नये, अन्यथा हीच राख अधिकाऱ्यांच्या खिशात घालण्यात येईल. तरी मनपा विभागीय आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून नाशिक अमरधामला न्याय द्यावा अशी मागणी त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास देशमुख यांनी केले आहे. यंसन साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.